नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज आपली ही व्हिडिओ आपल्या गोप्रोवरनं बनवतोय, म्हणजे गोप्रोची पहिलीच व्हिडिओ आहे गोप्रोवरनं बनवण्याची. आज आपली एक दोन कामं आहेत, ती करायची आहेत आपल्याला. म्हणजे आपल्या हिमालयनवरती एक GPS होल्डरचं बार येतो, तो मी ॲमेझॉनवरनं मागवलेला, तो आलेला आहे, तो लावायचा आहे. प्लस आता पावसाचे दिवस येतील, तर त्याआधी व्यवस्थित तिला वॉशिंग वगैरे करून तिचं चेन लूप वगैरे करून ठेवायचं आहे. इन केस अर्जंटमध्ये राईडला जायचं झालं तर गाडी आपल्याला तयार हवी. सो त्याच्यासाठी सगळी ही कामं आहेत. तर तुम्हाला तो मी बार दाखवतो, एक मिनटं बघा. हा बघा, तो बार या बॉक्समध्ये आहे. मी ॲक्च्युली अनबॉक्सिंग वगैरे सगळं झालेलं आहे. मी म्हटलं की तेव्हा आलेलं बघायचं होतं की कसं आहे काय, प्रोडक्ट व्यवस्थित आहे की नाही, म्हणून मी आधीच उघडलं. सो आता याचे अनबॉक्सिंग वगैरेचा व्हिडिओ काही बनवलेला नाही आहे मी. आता आपण जाऊया तिथे. तर मंडळी, आज पहिलीच व्हिडिओ आहे, तर पहिली व्हिडिओ ही आपल्या फॅमिलीसोबत झाली पाहिजे. फॅमिली म्हटलं तर फॅमिलीतले सगळे मेंबर आले, पण माझी जे काही सबस्क्रायबर्स मंडळी आहेत, ते मला ना एका व्यक्तीबद्दल सारखे विचारायचे. ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, त्याच्या हाताच्या जादूचा करिश्मा तो मी तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये आधी सांगितलेला. तर आता आपण त्याच्या इकडे जाऊयात, तुम्हाला दाखवतो ती व्यक्ती कोण आहे आणि काय आहे आणि सरप्राईज आहे. सो चला तिकडे जाऊ आपण, तुम्ही डायरेक्टच भेटा त्याला. तर आता आपण आलो आहे त्यांच्याकडे. हे बघा, आपले 60 वर्षाचे तरुण साईराम. साईराम साईराम साईराम, त्याचा ट्रेडमार्क साईराम वाला. मित्रांनो, आज मी आमच्या घरच्या किचन मध्ये फिश फ्राय जरा बनवतोय, तसा नेहमीच बनवतोय. आणि कधी कधी स्त्रियांना पण आराम पाहिजे की नाही, त्यामुळे त्या दररोज दररोज थकतात बिचारा. आठवड्यातनं एक दिवस त्यांना माझ्याकडे फ्री असतो. माझी वहिनी आणि माझा पुतण्या, म्हणजे माझा मुलगा छोटा 2 नंबरचा आणि पुतणी बाहेर बसल्या आहेत, आता आंघोळीला गेल्याचे होतं, त्याच्यासाठी जरा आता मी फिश बनवतो. हे भांगराव फ्राय आहे आणि त्याला मी कडक करतो. आणि जरा माझ्या मुलाला आणि माझ्या पुतण्या सगळ्यांना आवडतं माझ्या हातचं केलेलं. खास करून सगळे मटण त्याला लावून ठेवलं, मसाला मॅरिनेट करून ठेवलंय. हा हा, बांगडा आहे, हे झिंगा आहे, ओके, परत आपलं हे सुरमई आहे, ओके, 3 आयटम आहे. आज सकाळी जरा लवकर निघालो, त्यामुळे आमचा दिवस फार लवकर उजळला. आता 1:30 वाजेपर्यंत आमचं किचन चालू असतं, 5 वाजता जेवतो आणि 6 वाजता डाराडोर पंढरतो. लवकर उठत अशी पीठ होते, हे तांदळाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, हे त्याला असं लावून ठेवलंय, त्याला कडक करायला थोडा वेळ लागतो. ओके, म्हणजे त्या तुझ्या हाताचा करिश्मा मी नेहमी सगळ्यांना बोलायचो. तर एकदा या चव घ्यायला, एकदा घरी या चव घ्यायला. स्पेशल काकांचं आमंत्रण तुमच्यापर्यंत आलंय, तर नक्की सगळ्यांनी या फिश खायसाठी जेवाला नक्की ना यास येणार. तसं आपण व्हेज पण बनवतो, सगळ्यात आपण आयटम आहे म्हणजे माझी आईची कृपा. माझ्या आईने लवकर आठ ठेवला. मी लहानपणापासून स्वयंपाकात म्हणजे फार इंटरेस्ट आहे मला, बाहेरची कुठली काम म्हणत होते. म्हणून तुम्ही किचन मध्ये 3-5 दिवस उभं करायला ठेवते, चालेल मला. म्हणून तिथे त्यांनी टी शर्ट पण भारी घातलंय. युअर लाईफ युअर राईड, क्या बात आहे, इथे पण राईड आहे. हा, तुझे काका तसा पुतण्या. हा, बरोबर बरोबर, भतीजा आहे, भतीजा हो चाचा आहे. तर मंडळी, बघितलं काकांचं तिकडे जेवण बनवणं चालू आहे. आता एक काम करूयात आपण, आपले हिमालयनच्या इथे जाऊयात. तो जो बार मागवलाय GPS बार, तो GPS बार माउंट करायचा आहे. आणि मी निखिलला सांगून ठेवलेलं होतं, कारण माझं जे काही काम असेल बाईकचं ते मी त्याच्याकडेच करून घेतो, आरीचं सोडून. बट आता मी म्हटलं आरीच्या इथे कुठे जाऊ, म्हणजे जो बाबू म्हणून आहे साई मोटर, साई ऑटो पार्ट असं काहीतरी त्याचं नाव आहे, तर मी त्याच्याकडे नाही जात आहे, कारण आता तिकडे गेलो तर खूप लेट होईल, यायला परत लेट होईल. सो तिथे न जाता आपल्या निखिलकडे जाऊ, जो आपली हाफ गर्लफ्रेंड नेहमी व्यवस्थित करून देतो, त्याच्या इथे जाऊ, तिला जरा धुऊ वगैरे आणि मग घरी येऊ आणि काकांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊयात. सो आता आपण चला जाऊयात तिकडे, आरीला घेऊन चला तिकडेच जाऊ. तर आता पोचलो पार्किंगमध्ये आणि पुढे आपली हिमालयन आणि
आपली हाफ गर्लफ्रेंड आहे. सो आता मी हेल्मेटला गोप्रो माउंट नाही केला आहे, त्याच्यामुळे रस्त्यातलं काही शूट करत नाही. डिरेक्टली आता आपण जाऊयात निखिलच्या इकडे. चला जाऊ निखिलकडेच. आता पोचलो वॉशिंग सेंटरच्या इकडे. ॲक्च्युली निखिलच्या इकडे खूप गर्दी होती, मी तिकडे नाही आलो, मी दुसरीकडे आलो आहे. आता गाडी वगैरे धुत आहेत, आपलं काम झालं की मग निखिलकडे जाऊ. वॉशिंगचं काम वगैरे आटपलं. ही बघा जरा क्लीन क्लीन झालेली आहे. तर आता इथून निखिलकडे जाऊ आणि तो बार बसून घेऊ आणि मग त्याच्यानंतर घरी. तर आता जाऊयात निखिलकडे. तर आता बसलो आहे निखिलकडे आणि हा तो बार माउंट आहे. सो नाही माउंट बार आहे. सो आता तो इकडे तो विंडशील्ड खोलतो आहे आणि हा बार तिकडे लावणार आहे. त्याला त्याचं काम करू द्या, आपण आता फक्त बघायचं काम करायचं. तो बार लावल्यानंतर बघा गाडी कशी दिसते. तर फायनली आपला माउंट बार लावून झालाय. थँक्स टू निखिल भाय. निखिल भाय थँक्यू. कोणाला काय काम लागलं तर निखिलकडे या, माझं नाव सांगा. डिस्काउंट भेटेल, डिस्काउंट मिळेल ना? हां डिस्काउंट देईल, डिस्काउंट देईल तो. चलतो चलो. तर आता जाऊयात घरी, आपलं काम झालेलं आहे. तर मंडळी आत्ता पोचलो आहे. ही माझ्या मागे बघा आपली हिमालयन आहे आणि इथं सगळं काम झालेलं आहे. आता चेंजू वगैरे करतो, गाडी इथे लावतो आणि पुन्हा घरी जातो, कारण घरी वाट बघतो सगळे जेवायला. त्याआधी आपण चेंजू करू आणि मग पुढे बोलू. चला चेंजू करून घेऊ, कारण ते मेन आहे. तर गाडी धुतलेली आहे, त्यानंतर पुन्हा परत कधी लवकर बाहेर पडेल माहीत नाही. मग मी चेन लूप करायला विसरून जाईन वगैरे, म्हणून मी चेन लूप करू आहे. तर मंडळी या सर्वजण जेवायला. आज जेवणात मच्छी आणि रस्सा बघायची, बघितलंच तुम्ही आमच्या काकांनी आमच्या बाबांनी काय काय बनवले ते बघा. रस्सा चपाती थे कोलबी आहे, सुरमई आणि बांगडा. तर या सर्व आपण जेवण करूयात. वेजवाल्यांनी थोडंसं समजून घ्या, नॉनव्हेजचा मेनू आहे, त्यामुळे वेजवाल्यांनी थोडंसं समजून घ्या. त्याला या जेवायला. तर मग मंडळी आता जेवण खाऊन वगैरे सगळं झालं, ऑलमोस्ट सगळं आवरून वगैरे सगळं झालं. गाडी पण मी पार्किंगमध्ये लावून आलो. म्हटलं आता जास्त व्हिडिओ वाढवत नाही आहे, कारण दिवसभर सकाळी लवकर उठलेलो आणि मम्मीसोबत थोडंसं फिश मार्केटिंग वगैरे त्यासाठी पण गेलेलो. तर थोडं दमलो आहे, एनर्जी डाऊन आहे, बाकी चलता आहे. बट आज जरा तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे की मी यापुढे असे छोटे छोटे व्हिडिओ येतील, म्हणजे घरातले असो किंवा जे काही घडेल ते तुमच्यासमोर मी मांडेन. मी का तुम्हाला सांगतो आहे, कारण येणाऱ्या दिवसात पाऊस पडणार आहे. पाऊस पडला तर बाईक राईड तर होणार नाहीत. मे बी बाईक राईड नाही झाली तर आपली रोड ट्रिप नक्की होईल. तर त्याच्यामुळे मी आधीच सांगून ठेवतो आहे, कारण तुमच्याशी ट्रान्सपरंट राहायला मला खूप आवडेल. म्हणून मी तुम्हाला आज रिव्हील करून दिलं की येणाऱ्या काही दिवसात असे घरातले छोटे मोठे ब्लॉग तुमच्यासमोर येतील. घरात जे काही घडेल ते, मग ते कोणाचा बड्डे असो किंवा काही असो, छोटे मोठे मुमेंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तर आता जास्त काही बोलत नाही, जास्त बोलत अजून व्हिडिओ मोठा मोठा होत जाईल आणि मी काहीतरी असं वेगळ्याच ट्रॅकवरती जाईन किंवा वेगळ्याच दिशेने बोलायला सुरुवात करेन. सो आता एक काम करा, इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर हा या चॅनल जर तुम्ही नव्याने बघत असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे, ते सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तुमचा मित्र राहुल याच अशाच छोट्या छोट्या किंवा चांगल्या चांगल्या राईडच्या व्हिडिओ टाकतो, तर तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला प्रेम देत राहा. तर मित्रांनो
आता आजची व्हिडिओ ही मी इथेच संपवते. आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.